आज मी तुम्हाला कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत अशी तम्म फुगलेली पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. खास होळी स्पेशल ही पुरणपोळी आहे. होळीला प्रत्येकाकडे हे पुरणपोळीचा स्वयंपाक हा होत असतो, तर अगदी मऊ अशी पुरणपोळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकनवर क्लिक करा. तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया, आणि मस्तपैकी अगदी काठापर्यंत पुरण असलेली पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर त्यासाठी बघा, इथे मी एक वाटी डाळ आहे, चणा डाळ, तर ती घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे ती डाळ. आता सगळ्यात आधी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आपण त्याला बोरिक पावडर लावलेलं असतं, त्यामुळे आधी ते धुवून घ्यायची आहे. आणि एक वाटी डाळ आहे, तर मी यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे, आणि कुकर बंद करून मी आता त्याच्या 3 शिट्या काढून घेणार आहे. तर इकडे मी डाळ शिजायला टाकली आहे, तोपर्यंत मी आता कणिक मळून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कणिकमध्ये टाकण्यासाठी बघा मीठ घेतलेलं आहे. तर हे मी 1/2 चमचा छोटा चम्मच मी मीठ घेतला आहे. हळद घेतलेली आहे आणि 1/2 चमचा साखर घेतलेली आहे. हळद देखील मी 1/2 चमचा घेतलेली आहे. तर काही जण हे पुरणाचे जे कणिक असते पुरणपोळीची, सॉरी, तर त्यामध्ये हळद टाकत नाही, पण आम्ही टाकतो. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेतल्यानंतर मी हे मिक्स करून घेणार आहे, म्हणजे साखर आणि मीठ हे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. तर तेल टाकल्याने पुरणपोळी ही छान सॉफ्ट होते. तर आता मी तेल टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. हे डायरेक्ट तुम्ही पिठामध्ये टाकून मग भिजू शकता, पण अशा पद्धतीने जर का तुम्ही आधी हे मिक्स करून घेतलं कणिक मळायच्या आधी, तर छान ही कणिक मळली जाते आणि सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, तर ती मी चाळून घेतलेली आहे चाळणीने. तर ही कणिक आहे, तर ती एखाद्या टोपलीला किंवा भांड्याला फडकं बांधून मग त्याने तुम्ही हे कणिक व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. आता मग अशी मिक्स केलेलं हे जे मिश्रण होतं, तेल, हळद आणि मीठ वगैरे याचं, तर ते कणकेमध्ये टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित ही मऊसर आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक. आता यावर थोडं तेल टाकून मग रगडून घ्यायचं आहे. आता हे दुसरं भांडा एक घ्यायचं आहे, त्याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे. आणि ही जी आपण भिजवलेली कणिक आहे, तर ती कणिक यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने कणिक ठेवून झाल्यानंतर वर आपल्याला यावर पाणी लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वर पाणी लावून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मग आपण ह्या कणकेला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण ही ठेवायची आहे, किंवा कमीत कमी 1/2 तास तरी ती ठेवायची आहे. आता हे पाणी का, तर आपण हे कणिक ज्या वेळेला झाकून ठेवतो तर त्यावेळेला वर कडक पापोद्रा यायला नको म्हणून ते पाणी लावायचं आहे. आता हे पाणी लावून झाल्यानंतर आता मी झाकण ठेवून ही कणिक 1/2 तासासाठी व्यवस्थित मुरू देणार आहे, म्हणजे आपली पुरणपोळी अगदी सॉफ्ट होते. आता इकडे बघा, ही कणिक आता ठेवल्यानंतर आपण डाळ आपली शिजली असेल तर ती मी बघणार आहे. तर इथे बघा, आपली जी डाळ आहे, तर ती डाळ आपली शिजलेली आहे. आता यामध्ये जे काही पाणी आहे, तर एका चाळणीमध्ये ही आपण डाळ शिजलेली आहे, तर ती टाकून घ्यायची आहे, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर आता अशा पद्धतीने ही डाळ मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजलेली आहे डाळ. तर हे बघा, अशा पद्धतीने खाली जे पाणी आपलं शिल्लक राहतं, तर ते तुम्ही आमटीमध्ये टाकू शकतात, किंवा कुठल्याही प्रकारची काड्या वाटण्याची भाजी तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. आता एका कढईमध्ये ती शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे. 1 वाटी डाळ आपली होती, तर त्यामध्ये मी 1 तेवढंच गोड घेतलेला आहे 1 वाटी, तर तो बारीक करून घेतलेला आहे. आता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही ते करायचं आहे. आता यामध्ये हा गोड मिक्स करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला हे व्यवस्थित गोड मेल्ट झाल्यानंतर त्यातलं जे गुळाचं पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, आणि सारखं हे आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने हे ठेचून घेत आहे, तर हलवत असताना ते ठेचायचं आहे, म्हणजे आपलं निम्मे जास्त पुरण आहे, तर ते यामध्येच वाटून होतं.
तर आता अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं हे गूळ आपला मेल्ट झालेला आहे आणि आपला पुरणदेखील व्यवस्थित झालेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून मी आता चाळणीच्या साह्याने पुरण वाटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकतात किंवा पुरणाचं भांडं असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही वाटू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने मी चाळणीच्या साह्याने हे पुरण वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे. वेलची पावडर टाकल्याने देखील खूप छान टेस्ट येते पुरणपोळीला. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता ही जी आपण कणिक झाकून ठेवली होती तर ती कणिक आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला दोन्ही हातांना थोडं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आता मी ज्या पद्धतीने ती कणिक अशी दोन्ही हातांनी व्यवस्थित खेचून घेणार आहे म्हणजे ताणून घेणार आहे तर तुम्ही देखील त्याच पद्धतीने ताणायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण कणिक जर खेचून घेतली तर आपली कणिक व्यवस्थित अशी ही छान सॉफ्ट होते आणि पुरणपोळी आपोआपच आपली कापसासारखी मऊ होते. आम्ही नेहमी अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवताना कणिक ही व्यवस्थित अशी ताणून घेतो. तर आता ही कणिक मी आता करून घेणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कणकेचा एक गोळा घेतलेला आहे. तर मी एक चाळी ही पुरणपोळी बनवत आहे. दोन चाळी देखील अशा पद्धतीने बनवतात पुरणपोळी. तर अशा पद्धतीने एक पारी आपल्याला करून घ्यायची आहे कणकेची. काही जणांना मोठ्या पुरणपोळ्या आवडतात, पाट मोठं असतं तर त्यानुसार तुम्ही कणकेची पारी करायची आहे. आता पुरण मी यामध्ये भरून घेतलेलं आहे, भरपूर पुरण मी यात टाकलेलं आहे. आता बघा मी ज्या पद्धतीने हे व्यवस्थित असं गोळा करून घेणार आहे म्हणजे एक याचा गोळा तयार करणार आहे. तुम्ही देखील याच पद्धतीने करायचं आहे आणि त्यानंतर लाटून घेतले आहे अगदी काठोकाठ म्हणजे काठापर्यंत पुरण आपलं आलेलं आहे. आता ही पुरणपोळी मी तव्यावर ठेवून मस्तपैकी भाजून शेकून घेणार आहे. तर पहिली पुरणपोळी माझ्याने ही मोडली होती त्यामुळे मी म्हणजे तवा तापलेला नव्हता म्हणून. आता ही बघा दुसरी पुरणपोळी मी टाकून घेतली होती आणि मस्तपैकी आता दोन्ही बाजूने तूप लावून ही शेकून घेणार आहे. अगदी टम्म फुगलेली अशी ही पुरणपोळी आहे. हे तूप देखील मी घरीच बनवलं आहे. लवकरच याची रेसिपी देखील मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणजे तूप घरी कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता मस्त दोन्ही बाजूने भाजून आपली झालेली आहे पुरणपोळी. तुम्ही देखील या होळीला अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.